तू एप्पल ले ले काका। हॅलो नमस्कार, मी रश्मी, पोलीस फॅमिलीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। गुड मॉर्निंग सगळ्यांना। तर आता वाजलेले आहेत 6 आणि वातावरण थोडं बऱ्यापैकी होतं, पाऊस नव्हता, त्यामुळे मला वाटते की मी 1-2 राऊंड वॉकिंग करून येते, म्हणजे थोडं अजून फ्रेश वाटतं। तर इथे सगळं माझं फ्रेश होऊन आवरल्यानंतर आज इडलीचा बेत होता आमचा, म्हणजे आज इडली बनवायची होती, त्याप्रमाणे मग मी इथे तयारी सुरुवात केली, कारण की बऱ्याच गोष्टी करायच्या होत्या, त्यामुळे मग मी इडलीपासून सुरुवात केली, कारण की मी खूप कमी गॅसवरती इडली ठेवते। तर इथे ते झाल्यानंतर लगेच चटणी बनवून घेते मी। तर इथे मी ओलं खोबरं घेतलं, बाकी डाळ वगैरे घेतलेलं आहे, आणि त्याच्यामध्ये मी मिरच्या टाकल्या आहेत, गूळ टाकलं आहे आणि चिंच, आणि मग नंतर लास्टला मी त्याच्यामध्ये मीठ टाकून दिलं। तर इथं सगळं साहित्य मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते आणि मग हळूहळू मग त्याला व्यवस्थित आपल्याला ग्राइंड करायचं आहे। मिक्सरला 1-2 वेळा फिरवून घेतल्यानंतर मग त्याच्यात थोडं पाणी घालून मग मी फिरवून घेणार आहे, कारण की असं एकदमच जर हे केलं ना तर ते व्यवस्थित चटणी होत नाही, त्यामुळे मग हळूहळू फिरवायचं आहे ते थोड्या वेळाने, मग त्याला फिरवत मग कम्प्लीट करून घ्यायचं आहे। तर मग मी इथे एकदा चेक करून घेते की ते झालं आहे का, आणि त्यानंतर मी अजून एकदा ते व्यवस्थित फिरवून घेतलं आणि मग मी ते भांड्यात काढून घेतलं आहे आणि मग मी त्याला तडका देणार आहे। तर इथे मला 2 भाज्या बनवायच्या आहेत, म्हणजे सांबार पण बनवायचं आहे आणि इकडे मी ह्या साईडला गवारीची भाजी पण बनवणार आहे, आणि तिकडे मी इडली बनवायला ठेवली आहे, एकदम बारीक आत केली आहे त्याची, कारण मी खूप बारीक ह्याच्यावरच इडल्या बनवते नेहमी, वेळ लागला तरी चालेल पण एकदम कमी गॅसवरतीच। तर इकडे दोन्ही माझं चालू आहे आता, तर दोन्हीसाठी साहित्य एकच लागणार आहे, त्यामुळे मग मी ठरवलं की दोन्ही एकदमच पटकन करून घेऊया। तर आता कांदा माझा थोडासा लाल होत आला आहे, तर मी याच्यामध्ये टोमॅटो टाकते आणि मग बाकीचे जे मसाले आहेत तर ते सगळं टाकून घेतलेलं आहे, आणि त्यानंतर हिंग टाकायचं आहे, मला माझं हिंग विसरलं होतं, तर मी इथे दोन्ही ह्याच्यामध्ये पण हिंग टाकून घेते आणि मग परत एकदा व्यवस्थित हलवून घेऊन मग आता मी ह्याच्यामध्ये गवार टाकणार आहे। आणि मग आम्ही आमच्याकडे मराठवाड्यात जास्त शेंगदाण्याचं कूट वापरतात, म्हणजे आमच्या साईडला उस्मानाबाद लातूर साईडला जास्त शेंगदाण्याचा वापर होतो, प्रत्येक भाजीमध्ये आम्ही शेंगदाण्याचं कूट वापरतो। आणि सांबारसाठी माझ्याकडे शेवग्याच्या शेंगा आणि बटाटाच होतं, गाजर वगैरे नव्हतं, त्यामुळे मग मी तितकंच टाकलं आहे। तर ते टाकून मग मी त्याच्यात थोडंसं मग पाणी ओतून इकडे ठेवणार आहे, म्हणजे ते शिजेल आणि मग इथे तोपर्यंत मग मी डाळ पण व्यवस्थित स्मॅश करून घेतली आहे, आणि तर ते थोडंसं 1-2 वाफ येऊ द्यायचं आहे, म्हणजे बटाटा आणि ते शेंगा व्यवस्थित शिजतील आणि छान मग त्याचा पण फ्लेवर येतो, त्यामुळे त्याला थोडंसं हे करून मग त्याच्यामध्ये मी डाळ ओतली। तर इथे सांबार माझं रेडी झालेलं आहे, तर आता मला इथे चटणी जी बनवली होती तर त्याला मी तडका देणार आहे आता। तर इथे मोहरी जास्त टाकली आहे, कढीपत्ता, उडदाची डाळ टाकली आहे, त्याच्यामुळे खूप छान होते चटणी, आणि 1 लाल मिरची टाकली आहे। तर मग हा जो मस्त तडका दिलेला आहे तर तो मी आता चटणीवरती ओतणार आहे। तर इथे तुम्ही बघू शकता की किती छान दिसते ती, आणि टेस्टला पण छान लागते, मग अशी मस्त लागते, माझ्या दोन्ही मुलांना आवडते। तर इथे मी ह्यांच्यासाठी डिश रेडी केलेली आहे, तर कारण ते लवकर जातात, तर आधी ह्यांना मी नाश्ता दिला आणि त्याच्यानंतर मग मुलांना दिला व्यवस्थित। तर इथे माझं नंतरचं रुटीन चालू झालं, मग आराध्याचे कपडे इस्त्री करायचे असतात, म्हणजे हे रोजचंच आहे, रोज तिला इस्त्री करून द्यावे लागतात कपडे, नाहीतर मग तिला राग येतो नाही दिलं तर। आणि मग दादूचं करायची गरज पण नसते, पण तरी त्याला असं वाटतं की तिचं करून देतेस रोज आणि मग माझे कपडे इस्त्री करत नाहीस, तर त्यामुळे त्याचं पण करून द्यावं लागतं। आराध्याला सोडून आली आम्ही आता, आणि मला आता दादूला सोडायला जायचं आहे, आणि नेमकं सोडायच्या टायमिंगला पाऊस येत असतो। हो ना बाळा, काय खातो तू? ॲप्पल। टिफिन घेतलास ना? बॅकपॅक कोणी केली आज? बॅकपॅक कोणी केली? मीच करते ना नेहमी। तर आता मी दादूला सोडून येते आणि मग त्याच्या
तर स्कूलमध्ये गेल्यानंतर दादूच्या टीचरांनी अजून वेगळे इन्स्ट्रक्शन दिले की त्यांचं अजून काही जे नोटबुक वगैरे आणायचे होते तर ते सांगितले, त्यांना जी स्टेशनरी हवी होती तर ती मग परत घेतली, क्ले वगैरे पाहिजे होता त्यांना तर क्ले मी घेतलं नव्हतं आणि नोटबुक त्यांच्या थोड्याशा वेगळ्या होत्या, 3-1 वगैरे काहीतरी 3-in-1 काहीतरी नोटबुक होत्या त्यांच्या, आणि बाकी बरंचसं जे सामान होतं तर ते पण स्टेशनरीमधून घेतलं आणि तिथे गेल्यानंतर मग दादू काहीतरी मागतच असतो हे तर ठरलेलंच आहे त्याचं. बाकीची बरीच कामं राहिली आहेत माझी अजून आणि मग मी त्याच्यानंतर माझं स्टडी आहे तर तो कम्प्लीट करून घेते, तर बघूया कसं मॅनेज होतं ते. खरं तर दोघे पण गेल्यावर मला अजिबात करमत नाही, माझं मनच नाही लागत, त्या दादूकडेच मन असतं कारण की त्याचं नवीन नवीन आहे रुटीन, तर ते थोडंसं कुठेतरी हे वाटतं मला. बाकी दादूचं कार्टून चालू आहे तिकडे, कार्टून बघते तर मी येते त्याला सोडून. आता तर दादूला सोडून आली आहे मी आता आणि मग आता मी माझ्या स्टडीला लागते. मला 2 तास तरी नक्कीच भेटेल, बाकी अर्ध्या तासात मी जी छोटी मोठी कामं राहिली आहे ती करून घेईन आणि मग 2 तासात मी माझं कम्प्लीट करून घेते स्टडी. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.